Good morning students, today we are going to learn the remaining part of our 9th lesson pronouns class 5th subject grammar. In today's period we are going to learn one question, okay? Change some of nouns in the following. बघा आता या ठिकाणी काय केलेलं आहे आपल्याला नाउन्स चेंज करायचे नाउन्स ला प्रोनाउन मध्ये चेंज करायचं आहे ओके चेंज सम ऑफ नाउन्स इन द फॉलोइंग आता फॉलोइंग नाउन्स आपला टॉपिक काय आहे प्रोनाउन एखाद्या दिलेल्या एखाद्या ठिकाणी जे नाउन्स दिलेले आहेत ते आपल्याला चेंज कशामध्ये करायचे आहे प्रोनाउन्स मध्ये करायचे आहे ओके लेट्स स्टार्ट द फर्स्ट एग्जाम्पल इज हियर द गर्ल सॅंग स्वीटली दिस इज द फर्स्ट सेंटेन्स The people listen to the girl. This is the second sentence. The people like the girl. Okay? These are the three sentences. ये तीन वाक्य आहेत. या ठिकाणी आलेलं जे नाउन आहे त्याला आपल्याला रिप्लेस कशाने करायचं आहे प्रोनाउन ने करायचं आहे प्रोनाउन म्हणजे काय सर्वनाम प्रोनाउन म्हणजे काय सर्वनाम ओके आता या सर्वनामाने आपल्याला काय करायचंय की जे नाम आलेले त्याला रिप्लेस करायचं आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे चेंज करायचं आहे म्हणजेच बदल करायचा आहे ओके नाउ द गर्ल सॅंग स्वीटली आता या ठिकाणी आलेलं जे नाउन आलेलं आहे आपण कन्सिडर गर्ल केलेलं आहे आता गर्ल पहिलं वाक्य जशास तसं आपण दिलेलं नाउन ऍज इट इज ठेवलेलं आहे आणि आपलं प्रोनाउन काय म्हणतं की या नामाच्या ऐवजी इन द प्लेस ऑफ नाउन इन द इन्स्टेड ऑफ नाउन वी यूज प्रोनाउन आता या गर्ल या नाउनच्या ऐवजी आपल्याला प्रोनाउन वापरायचं आहे ओके नाउ मग ते ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन असू शकतं किंवा मग सब्जेक्टिव्ह प्रोनाउन असू शकतं ओके इन लास्ट पीरियड वी लर्न दॅट द प्रोनाउन्स यूज ऍज अ सब्जेक्ट सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स द प्रोनाउन्स यूज ऍज अ ऑब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स नाउ लुक हियर ओके द गर्ल सॅंग स्वीटली दिस इज द फर्स्ट सेंटेन्स नेक्स्ट द पीपल लिसन टू द गर्ल दिस वन सेकंड अँड द पीपल लाईक द गर्ल दिस वन इज थर्ड नाउ लुक हियर द आन्सर द गर्ल सॅंग स्वीटली पहिल्या ठिकाणी आलेलं जे नाउन आहे ऍज इट इज आपण ठेवलेलं आहे द गर्ल सॅंग स्वीटली ओके द पीपल लिसन टू हर बघा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे हर वापरलेलं आहे हर कशासाठी वापरलेलं आहे या गर्लसाठी या ठिकाणी जे गर्ल आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो जे नाउन आलेलं आहे याच्यासाठी आपण हर वापरलेलं आहे आणि हर हे काय आपलं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे म्हणजे हे प्रोनाउन कसं आलेलं आहे ऑब्जेक्टचं काम करतं त्यामुळे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे हर बघा आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाउन सुद्धा घेऊ शकतो आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन जर ते सब्जेक्टचं काम करत असेल तर सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आणि या ठिकाणी ऑब्जेक्ट आफ्टर व्हर्ब क्रियापदाच्या नंतर आलं तर आपलं असतं ऑब्जेक्ट ओके वी लर्न दॅट आपण शिकलेलो आहोत की हे लिसन हे काय क्रियापद आहे आणि क्रियापदाच्या नंतर आलेलं जे प्रोनाउन असतं ते ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून वापरलेलं असतं या ठिकाणी आलेलं जे हर आहे ते ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे द पीपल लाईक हर आता या ठिकाणी सुद्धा बघा की जे होतं गर्ल द गर्ल हिला रिप्लेस आपण केलेलं आहे त्या नाउनला रिप्लेस केलेलं आहे ते कशाने केलेलं आहे आपण प्रोनाउन या गर्लसाठी आपण वापरलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन ते आहे हर आणि या ठिकाणी सुद्धा आहे हर नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल दीज सोल्जर्स आर वाउंडेड दीज सोल्जर्स मस्ट गो टू हॉस्पिटल बघा या ठिकाणी आलेले सोल्जर्स या सोल्जर्स या नाउनची रिपिटेशन झालेली आहे पुनरावृत्ती झालेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे की हे नाउन आलेले ते रिपीट होऊ नये त्यासाठी आपण काय करतो प्रोनाउनचा युज करतो बघा विद्यार्थी मित्रांनो ओके सोल्जर्स दीज सोल्जर्स आर वाउंडेड ते सोल्जर्स कसे झालेले जखमी झालेले आहेत ओके दीज सोल्जर्स मस्ट गो टू हॉस्पिटल आणि या सैनिकांनी हॉस्पिटल मध्ये जायलाच पाहिजे या ठिकाणी मस्ट वापरलेले म्हणजे कंपल्सरी आहे ऑब्लिगेशन सुद्धा या ठिकाणी आपण म्हणू शकतो ठीक आहे बघा दीज सोल्जर्स आर वाउंडेड ओके पहिलं सेंटेन्स आपण ऍज इट इज वापरलेले नाम सोल्जर्स अशाच तसं घेतलं आणि नेक्स्ट टाइम सोल्जर्स मस्ट गो टू हॉस्पिटल या ठिकाणी दीज सोल्जर्स आलेलं आहे आणि ते कसं आहे प्ल्युरल आहे मग या प्ल्युरल साठी आपण हे प्रोनाउन यूज केलेलं आहे जे द आहे सॉरी दे आहे बघा दीज सोल्जर्स या ठिकाणी आपण काय केलेलं आहे दीज सोल्जर्स साठी
दे हे प्रोनाउन यूज केलेला आहे. दीज सोल्जर्स आर वाउंडेड, दे मस्ट गो टू हॉस्पिटल. या ठिकाणी आपण त्या सोल्जर साठी, सैनिकांसाठी आपण दे हे प्रोनाउन वापरलेला आहे. आणि हे आपलं प्रोनाउन सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. बघा वरचे जे होते ते आपले कसे होते, हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स होते. ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टचं काम करणारे होते, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स होते. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन शॉर्ट मध्ये लिहितो. ओके, आणि हे या ठिकाणी आलेलं हे कुठलं आहे, आपलं सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. कुठलं प्रोनाउन आहे, सब्जेक्टिव्ह म्हणजे काय करतं, सब्जेक्टचं काम करतं. हे या ठिकाणी सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. ओके, नाउ लुक हियर द नेक्स्ट थर्ड एग्जांपल. ए बॉय सॉ ए मँगो ऑन द ट्री, द बॉय प्लक द मँगो. आता या ठिकाणी नाव आलेलं विद्यार्थी मित्रांनो बघा, बॉय आलेला आहे. कुठला आहे, बॉय. आता बॉयला आपण काय करणार आहोत, रिप्लेस करणार आहोत प्रोनाउन मध्ये. ए बॉय सॉ ए मँगो ऑन द ट्री. पहिला सेंटेन्स आपण जशा तसं लिहिलेला आहे, नेक्स्ट सेंटेन्स मध्ये त्याची या बॉयची काय होत आहे, आपली रिपिटेशन होत आहे. तर त्याला रिप्लेस करण्याचं काम आपण हे प्रोनाउन करतोय. ही प्लक्ड द मँगो. आता या ठिकाणी आलेले प्रोनाउन सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. गर्ल असेल तर आपण शी प्रोनाउन घेतो आणि बॉय असेल तर ही प्रोनाउन घेत असतो. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, गझल सॉ अतुल. आता बघा, गझल हे एक नाव आहे, एक प्रॉपर नाव आहे, आणि अतुल हे दुसरं सेकंड नाव आहे. ओके, गझल सॉ अतुल, गझल कॉल्ड आउट टू अतुल, अतुल आन्सर्ड गझल, गझल अँड अतुल वेंट अलॉन्ग टुगेदर. बघा, दीज आर द फोर और फाईव्ह सेंटेन्सेस. बघा, चार सेंटेन्सेस आहेत आणि या चार सेंटेन्सेस मध्ये गझल आणि अतुलचं रिपिटेशन झालेलं आहे. कशाचं, गझल आणि अतुल या दोन प्रॉपर नावाचं. आपल्याला काय करायचंय की रिपिटेशन थांबवण्यासाठी आपण काय करतो, प्रोनाउन सर्वनामांचा उपयोग करतो. ओके, इन द प्लेस ऑफ नाउन. आता गझल आणि अतुल या ठिकाणी आपण रिप्लेसमेंट मध्ये काय घेणार आहोत, प्रोनाउन घेणार आहोत. बघा, गझल सॉ अतुल, पहिलं सेंटेन्स आपण जशा तसं घेतलेलं आहे. ही कॉल्ड आउट टू हिम. आता या ठिकाणी बघा, गझल हे मेनचं नाव आहे. या ठिकाणी आपण काय वापरलंय त्याच्यासाठी, ही. बघा, गझल या ठिकाणी आलेला आहे आणि गझल साठी आपण वापरलेलं आहे ही. गझल साठी वापरलं, गझल कॉल्ड आउट टू अतुल, ही कॉल्ड आउट टू हिम. आता हे हिम कोणासाठी आलेलं आहे, आपलं अतुल साठी आलेलं आहे. बघा, व्हर्बच्या नंतर आलं तर ते ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन असतं आणि व्हर्बच्या कॉलच्या अगोदर आलेलं आहे ते सब्जेक्टिव्ह प्रोनाउन. ओके, आपण रिप्लेस केलं गझलला हिने आणि अतुलला हिमने केलेलं आहे. नेक्स्ट, अतुल आन्सर्ड गझल. आता हे दुसरं वाक्य, ठीक आहे. अतुल आन्सर करतो, उत्तर देतो कोणाला, गझलला. आणि त्यानंतर बघा, गझल अँड अतुल वेंट अलॉन्ग टुगेदर. आता या ठिकाणी गझल आणि अतुल हे दोन आहेत आणि त्याला रिप्लेस आपण काय केलेलं, प्रोनाउन देन केलेलं आहे. दे वेंट अलॉन्ग टुगेदर. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट दिस क्वेश्चन रिलेटेड विथ प्रोनाउन्स. ओके, द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.